ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जयसिंगपुरात होणार म्हणजे होणार, खासदार धैर्यशील माने। जयसिंगपुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी जागेच्या प्रश्नावर राज्य सरकार सकारात्मक आहे अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली। पाहूया काय म्हणतात ते। जयसिंगपूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा संदर्भात केवळ बैठकच होणार काय, निर्णय कधी होणार? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होण्याच्या संदर्भात मी काल स्वतः महसूल मंत्र्यांची त्याच्या बाबतीतली भेट घेतलेली आहे। माझ्याबरोबर उल्हासदादा पाटील साहेब सुद्धा त्या कामामध्ये त्या ठिकाणी होते। फार वर्षापासूनची मागणी जयसिंगपूर वासियांची, किंबहुना जयसिंगपूर हे शाहू महाराजांनी वसवलेलं गाव आणि त्यांच्या वडिलांचं नाव आहे आणि तिथं खऱ्या अर्थाने शिव छत्रपतींचा पुतळा छत्रपती घराण्यांनी ते गाव वसवलं आणि अशा परिस्थितीमध्ये छत्रपतींचा पुतळा तिथं असावा ही सार्वजनिक भावना सर्व तालुक्यातल्या आम जनतेची त्या ठिकाणी आहे। सन्माननीय महसूल मंत्र्यांनी सुद्धा त्याच्या बाबतीतला पॉझिटिव्ह काल शेरा त्या ठिकाणी प्रस्ताव सादर करण्याचा माझ्या पत्रावरच त्या ठिकाणी दिलेला आहे। तो प्रस्ताव सादर झाल्यानंतर वित्तचा या ठिकाणी हे घेऊन अहवाल घेऊन निश्चितच त्याच्यामध्ये मागणी काय आहे तर आम्हाला ती फक्त विनामोबदला जागा मिळाली एवढीच मागणी आहे। शासनानं दुसऱ्या कोणाला जागा द्यायची नाही, ती नगरपालिकेलाच द्यायची। त्यामुळे बाहेर कुठं त्या ठिकाणी मंडळ मागतं किंवा कार्यकर्ते मागतात असं नाही, तर ती शासनाच्याच एका यंत्रणेमार्फत दुसऱ्या यंत्रणेला देण्याचा हा प्रस्ताव आहे आणि मला निश्चित खात्री आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये ती जी या ठिकाणी जागा आहे ती नगरपालिकेच्या नावावर लागून निश्चितच जो पुतळा किंवा जे स्मारक त्या ठिकाणी तयार करायचं आहे ते तालुक्याला हुशीर असं स्मारक तयार होण्यासाठी मदत होईल।